काहीच पोहोचलेले. आता आम्ही बाई नवे महोत्सवला आणि ना मी परवा पण आला होता तेव्हा तुम्हाला हे दाखवलं होतं. आपण आम्ही बाई नवे महोत्सवला आला होता. इथे बघा कोण कोण भेटलेलं आहे. खानदेश कॉमेडियन आपले हसवणारे, खानदेशला हसवणारे. आल्या बरोबर काय बोलली, माझ्या बड्डीचा ब्लॉग कुठे पाहिला ना तेव्हा समजेल. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस आज आहे सॅटरडे आणि आता वाजलेले सकाळचे 11 आणि ना आज मला जायचंय शिरसाळा हनुमानला. तिथे हनुमानाचं मंदिर आहे शिरसाळाला. म्हटलं मस्त आज शनिवार आहे, मुलांनी प्लॅन बनवला, म्हटलं चला जाऊन येऊ. म्हटलं मस्त आज आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेला आहे, रेडी झालेला आहे मी जाण्यासाठी. मी गाईस बदामाच्या झाडाचे ना सर्व पाने पडून गेले होते. आता हिवाळा होता ना तर सर्व नवीन आलेले. त्या साईडला एक मांजर आहे, तिचा एक पिल्लू आहे. मी मांजर तुम्हाला आधी पण दाखवली असेल ब्लॉगमध्ये. आणि तिचं जे पिल्लू ना एकदम भारी गोल्डन गोल्डन कलरचं आहे. माऊ, अय माऊ, इकडे बघ, इकडे इकडे बघ, इकडे, हां इकडे इकडे. ही तर हात लावू देते तिची मम्मी, पण ती हात नाही लावू देत तिची पिल्लू. किती भारी दिसते यार. मम्मीने फुटाने आणि गूळ बेल आणि फूल दिलेले. आणि काल बड्डे होता तो शिरानी बनवला गाजरचा हलवा. हां मी गेला होता पण तू तर बनवायला पाहिजे होता ना, मला थोडी होतं बनवता. जाऊ दे चला, आता मस्तानीचा बड्डे होता काल, आज घेऊन जाऊ तिला शिरसाळ्याला. मागच्याच महिन्यामध्ये हिची सर्व्हिसिंग केली होती आणि ना आता खरं तिच्या चेनमधून आवाज यायला लागलेला, एकदम लूज झालेली हिची चेन. काय ना मला लवकरात लवकर आज बघेल नाही का उद्या तर बंद असेल, मग परवाच दाखवून देईल मी शोरूममध्ये. आज तर जाऊ नाही शकत, आज तर आम्ही जात आहे आता शिरसाळ्याला. पण आहे ना चायनीचा आवाज बेकार येतो हिच्यातून. चल आता आम्ही काल जे पार्टीला गेले होते तेच फक्त सुमितने होता काल, आज सुमित पण येतोय शिरसाळ्याला. त्यावर रामचंद्र भगवान की जय, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. चला आता जायला रेडी आहे मस्त. काहीच जुन्या गावामध्ये बघा, काल 26 जानेवारी होती तर भाई टोटली जुन्या गावामध्ये ना जिथे लाइटिंग लागलेली होती एकदम जास्त मोठीवाली, तिथे बघा किती फुगे लावलेले, बलून लावलेले. काल 26 जानेवारी होती त्यासाठी. किती मस्त दिसतंय हे, काय किती भारी भारी सजवता यार हे लोक. काश आमच्या गल्लीत पण असंच काही झालं असतं तर किती छान वाटलं असतं. आमची गल्ली पण एकदम झगमग दिसती असती. तर आता आम्ही कमल पॅराडाईजकडे होते तेवढ्यात ना एवढी मोठी ट्रॅफिक आम्हाला बघायला भेटलेली. काय माहिती किती मोठी आहे, सर्व ट्रक आहे आणि लाईनीमध्ये सर्व ट्रक. बरं की आपली छोटी गाडी म्हणून लगेच निघून जाईल, जर आम्ही पण कार वगैरे घेतली असती ना आम्हाला पण लाईनीत उभं राहावं लागलं. पहिल्यांदा बघतोय मी ते एवढी ट्रॅफिक. एक तर समोर ऍक्सिडेंट झाला असेल नाही तर काही झालं असेल समोर. अरे रस्ते बनत आहेत, ते रस्ते बनत आहेत त्यामुळे एकाच साईड चालू आहे आणि ती पण एवढं सा रस्त्यांमध्ये. आम्ही आता पोहोचलेले शिरसाळ्याला आणि इथे आहे प्रभू श्री हनुमानांचं मंदिर. आणि ना आज पूर्ण 2 तास लागले इथे पोहोचायला, आज आम्ही दुसऱ्या रस्त्याने आले इथे आज भरपूर. आम्ही लास्ट टाईम आले होते इथे चप्पल ठेवायला, हे नाही होतं शूज ठेवायला, हे नवीन बनवलेले वाटतं आता. आता आपण जेव्हा आले होते तेव्हा नाही होतं. असं भयंकरच गर्दी इथे, कारण की ना शनिवारी इथे ना खूपच गर्दी असते. चला आता हनुमानांचं दर्शन करू. इथे जेव्हा मी आला होता ना सुमित सोबत तेव्हा काय सप्टेंबर किंवा ऑगस्टचा महिना सुरू असेल, म्हणजे कमीत कमी 6 महिने, नाही 6 नाही 4-5 महिने तरी होऊनच गेलेले मी इथे येऊन. तेव्हा आहे ना माझा पाय मोरगडलेला होता, लचक आलेली होती माझ्या पायाला तेव्हा सुमितने चालवली होती पूर्ण गाडी. आता आज मी चालून आला. हनुमान चालीसाचा जप सुरू आहे, त्या साईडला भंडारा आहे वाटतं. इथे का भंडारा कुठे असतो त्या साईडला ना, आज होता ना बघितला ना वरण भट्टी आणि वांग्याची भाजी होती आज. आणि ना इथे पट्टा आणि म्हणजे काही लेदरची वस्तू चालत नाही, सगळे पट्टे वगैरे ना असे इथे काढून ठेवावं लागतं, बेल्ट वगैरे इथे काढून ठेवावं लागतं. आणि ज्यांचं पाकिट असेल ते पण पाकिट पण इथे सोडून जातात. अरे कोणी घातलेले सुमित, तू घातलाय का? नाही नाही नाही, मला पण काढून लटकवावं लागलं तिकडे. अरे भजन कीर्तनला मजा येते. हे काही साध्यानं आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि ना आता चाललेले आम्ही बाहेर, असं
प्रसाद वगैरे आणला होता तो सर्व नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे हनुमानांना. आता आम्ही बाहेर जाऊ, मस्त भंडारा आय थिंक आहे ना, भंडाराचाच जेवू. इथेच मागच्या साईडला भंडारा आहे असं तेच. इथे आलेलं आता मी भंडाऱ्याला, ते भंडार आहे वरण भट्टी आणि वांग्याची भाजी. बरं चालेल, वरण भट्टी वांग्याची भाजी. आज वाटलं पण नाही होतं की आम्ही वरण भट्टी आणि वांग्याची भाजी खाऊ, ते पण शिरसाळ्याला येऊन. हां, वांग्याची भाजी आता आली. हां, टाकून द्या टाकून द्या. ते तिकडे बसलेले, आम्ही दोन इथे बसलेले. धन्यवाद दादा. चला आता मस्त लिंबू पीठ वांग्याच्या भाजीत. दुपारचे 2:45 झालेले आणि फायनली आमचं जेवण पण झालेलं आहे. खूप छान होती वरण भट्टी, मला तर भरपूर बट्ट्या देऊन दिलं यार. एवढं जात पण येतं, थोडंफार खाऊन घेतलं. आणि ना आता मस्त भजन कीर्तन चालू आहे. भजन कीर्तन सूर्य मंदिरामध्ये, आता राम आएंगे तो ते गाणं सूर्य यार म्हटलं आम्ही निघाल्यावर चालू व्हायचं होतं का. किती छान वाटतंय ते गाणं ऐकायला ना, असं इमोशन येऊन जायचं ते. आणि रामजी की निकली सवारी असं इमोशन आहे त्या गाण्यामध्ये खरंच. चला आता पुन्हा जाऊ आम्ही जळगावला. मला इथे मस्त एक शेड खाली आहे ना, म्हणजे दुकानाखाली जागा भेटून गेली, लावून टाकलं. चला म्हटलं तिथे तर काही गाणं ऐकता आलं नाही, भजन वगैरे. सुमितने स्पीकर आणला होता तर इथे मस्त आता स्पीकरवर गाणे सुरू आहे. तर गाईस संध्याकाळचे आता वाजलेले 7:11. मी ना तिथून 4 झाला होता आणि ना आल्याबरोबर मस्त झोपला मी, कारण की वरणभट्टी खाल्लेली होती ना, वरणभट्टीने एकदम झोप लागत होती, त्यामुळे मी मस्त झोपला 2 उठला आणि आता फ्रेश वगैरे झालेला आहे. आज मी जाणार आहे बहिणाबाई महोत्सवमध्ये, मी तुम्हाला सांगितलं होतं ना आज तिकडे फॅशन शो असतो म्हणून. तर बस मी आज तेच बघायला जाणार फॅशन शो, आणि गर्दी खूप असते यार तिथे आज. मी तुम्ही येणार आहे किती वाजता? पप्पा आले की मम्मी ते पण येणार आहे आज. पहिले तर मी सुमित त्यांच्यासोबत चाललो, आम्ही स्मित मित्र चाललेले. खरं सकाळी मजा आली होती का? झोपला होता तू? नाही, काय गोष्ट करतो, वरणभट्टी खाल्ली आणि झोप नाही लागली. भाई मी तर मस्त 2 झोपला ताणून. तर काय सागर पार्कवर आले होते आणि ना बाईक पार्क करत होते तर पा इथे पूर्ण भरलेले. कुठे लावायचं विचारच नाही, असं वाटतं डायरेक्ट शेवटी जाऊ लिहावं लागेल. पण नको सुमित, शेवटीची रिक्स नको घेऊ. इथे पण एक पण जागा खाली नाही आहे यार. कुठे मध्ये गेला ना ते काढायला त्रास होईल अजून. पोचलेले आता आम्ही बहिणाबाई महोत्सवला आणि ना मी परवा पण आलो होतो तेव्हा तुम्हाला हे दाखवलं होतं आपलं प्रभूंचं श्रीराम मंदिर. किती सुंदर दिसतंय हे. डान्स तुझा पण डान्स आहे का? नाही का, तिकडून जा मग. तुझा डान्स असेल तर तिकडून जा. पान कोल्हापुरी पान बनारसी पान हे तिकडे बसलेले एकदम पुढे. VIP ट्रीटमेंट भेटलेली आम्हाला. कोणता सोफा? मी तर सोफा सिलेक्ट केलेला आहे VIP ट्रीटमेंट साठी. याला उभं केलेलं आहे त्या लोकांनी, याला म्हणे की याला येऊ देणार नाही. बस रे सध्या ना डान्स चालू आहे इथे. काय म्हणतोय? हा मग चल, मी म्हण मी तर मध्ये चाललेला सगळे ओळखीचे तो माई दादा, त्यानंतर प्रतीक्षा पण तिकडे. मागेचे जय श्रीराम. इथे बघा कोण कोण भेटलेलं आहे. खानदेश कॉमेडियन आपले हसवणारे, खानदेशला हसवणारे. अरे मग बरोबर आहे ना, हा मग कॉमेडियनच बोललो. किती हसवत आहे निखिल. सागर कुठे फिरतोय? आणि इथे आपले निखिल दादा. हा सॉरी, अरे सॉरी, माही दादा सॉरी, याच नाव परत रिटर्न घेतलं गेलं. काय म्हणतो दादा, तुझं गाणं एकदम मस्त केलं ते. बढिया. आणि
एकदम मस्त आज भेटलेला आहे दादा खूप दिवसानंतर दादाची भेट आज शूटला गेला होता ना तू बाहेर आला हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए वेगवेगळ्या प्रकारच्या थीम असतं आधी लेंगा नंतर साडी मग वेस्टर्न असं चालू असतं खूप मोठं चालू आहे खूप मोठं डायरेक्ट आहे साडेदहा काय टाइम झालेला आहे थांबायचं हा साडेदहा होण्यात ते थोड्यात पोलिसांची गाडी यार सगळ्यांना बंद करायला लावलं चला आपण पण जाऊ आता घरी सगळ्यांना भेटून जावं लागेल इथे सगळे ओळखीचे कसं वाटलं भारी होता ना पण मागच्या वर्षी सारखी गर्दी नाही होती गर्दी नाही चल ओय बाय बाय ब्लॉग बघत जा आणि काय आल्याबरोबर काय बोलली माझ्या बड्डीचा ब्लॉग कुठे पाहिला ना तेव्हा समजेल कोणाचा बड्डे हिचा बड्डे 10 वेळेस चष्मा देऊ का तुला माझा मग घालत जातो घालत नाही त्यामुळे ते तर काय आता आहे ना मी होता इथे जे खाऊ घालली ना शेगाव कचोरी खाल्ली यार तुम्ही काही पण खा पण शेगाव कचोरीची ना गोष्टच काही वेगळी एवढी भारी लागली ना खाऊन झाली त्यानंतर मी व्हिडिओ बनवतोय तू खातोय काही राज पंजाबी डिश खायची इच्छा बघू काय पंजाबी डिशच्या ठिकाणी आता खातोय मी छोले कुलचे इथे ना मस्त एक पंजाबी धाबा होता छोले कुलचे खाऊ म्हटलं असं जळगावमध्ये ना कुठे भेटत नाही मला मी जळगावमध्ये कुठेच ट्राय केलेले नाही ना याच्या आधी ट्राय केलेले छोले भेटले तर मस्त खाऊन घेऊ एकदम बेस्ट 7 वाजले रात्रीची 11 मस्त छोले भटुरे खाऊन आलेले आहे मी आता गल्लीत आणि इथे चालू आहे शेकोटी आणि शेकोटीला पण कोण बसलेले आहे इकडे दाखवा रे तेरा मुखडा चांद का तुकडा काय जळताय प्लेट अरे तिकडे प्लेट नाही होती अरे तुम्ही प्लेटा पोचवायला एवढं चांगलं चांगलं प्लेट का बरं जळतोय अरे किती चांगले आहेत ते दाखव अरे साईडला ठेव दे साईडला ठेव दे कामात येतील एवढं चांगलं प्लेट जळताय ते तर गाईस आजचा डे खूप हॅक्टिक होता मी या ब्लॉगला इथे करतो अँड आय होप मला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये जय श्रीराम.